नमस्कार, मी राजश्री चोरमुले. वृत्तदर्पणच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी. या ठळक बातम्यांचे प्रायोजक आहेत साई सुपरमार्केट. सर्व निवडक किराणा व गृहोपयोगी वस्तू अत्यंत वाजवी दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे आपले साई सुपरमार्केट. सोलापूर शहर जिल्ह्यासाठी बजाज टू व्हीलरचे अधिकृत डीलर आहेरकर ऑटोमोबाईल्स, मुरारजी पेठ, सोलापूर. मिळवा 5 फ्री सर्व्हिसेस, 5 वर्षांचा फ्री ओन डॅमेज इन्शुरन्स, 5 वर्षांची फ्री वॉरंटी, म्हणजेच रुपये 9,800 पर्यंतची बचत. जागतिक एड्स दिनानिमित्त शहरातील विविध संस्थेच्या वतीने काढण्यात आली जनजागृती रॅली. युवक युवतीने सतर्क राहण्याचा तज्ज्ञांनी दिला सल्ला. सांगोला तालुक्यातील माळवडी येथील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी भरवला आठवडा बाजार. बालचुमनी भरवलेल्या या बाजाराची झाली बाजारपेठेत कौतुकास्पद चर्चा. सत्तर फूट आणि रेल्वे लाईन रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांना पालिकेच्या अतिक्रमण आणि मंडई विभागातील पथकाने दिलं चिप्पा भाजी मंडई मध्ये हकलून. सत्तर फूट रस्ता आणि रेल्वे लाईनचा रस्ता वाहनधारक आणि पादचाऱ्यांसाठी अखेर झाला मोकळा. आणि ऐतिहासिक निकाल. माळशिरस येथील खून खटल्या प्रकरणी 9 आरोपींना सत्र न्यायाधीश UP हेजीब यांनी सुनावली जन्मठेपेची शिक्षा आणि 500 रुपये दंड. घर जागेच्या कारणावरून आरोपी संजय रुपनवर आणि मयत अशोक रुपनवर यांच्यात झाला होता वाद. या ठळक बातम्यांचे प्रायोजक होते साई सुपरमार्केट. सर्व निवडक किराणा व गृहोपयोगी वस्तू अत्यंत वाजवी दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे आपले साई सुपरमार्केट. सोलापूर शहर जिल्ह्यासाठी बजाज टू व्हीलरचे अधिकृत डीलर आहेरकर ऑटोमोबाईल्स, मुरारजी पेठ, सोलापूर. मिळवा 5 फ्री सर्व्हिसेस, 5 वर्षांचा फ्री ओन डॅमेज इन्शुरन्स, 5 वर्षांची फ्री वॉरंटी, म्हणजेच रुपये 9,800 पर्यंतची बचत. जागतिक एड्स दिनानिमित्त विविध संस्थांच्या वतीनं जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हा एड्स प्रतिबंधक आणि नियंत्रण केंद्र, श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अश्विनी सहकारी रुग्णालय, अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय, कुंभारी फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन आणि लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने आज शनिवार दिनांक 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागरण दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या हस्ते झालं. यावेळी वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत मंडळी उपस्थित होती. आरोग्य संघटनेने की आपल्याला भारतातली HIV संख्या ही 0 पर्यंत न्यायची आहे आणि नवीन ज्या केसेस आहेत त्या डिटेक्ट करायचं आहे, त्याकरिता या वर्षी WHO ने एक नवीन वाक्य घोषवाक्य दिलेलं आहे, ते सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे की नो माय स्टेटस, माझं स्वतःचं HIV चाचणी स्वतःहून करून घ्यायची आहे व माझं स्टेटस मला माहीत करून घ्यायचं आहे.
त्याकरता आपण ही रॅली काढलेली आहे आणि या रॅलीचा लोकांमध्ये हाच मेसेज आपल्याला द्यायचा आहे. जागतिक एड्स दिनाची शपथ घेण्यासाठी आपला आम्ही सर मधू नका आरोग्यपूर्ण जीवन जगू माझे आणि माझ्या जवळच्या सर्वांचे एचआयव्ही पासून संरक्षण करू. एचआयव्ही सह जगणाऱ्या व्यक्तीची काळजी घेऊ, त्यांना मदतीचा हात देऊ, तसेच त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा मदत करू. कोणतीही एचआयव्ही सह जगणारी व्यक्ती कामाच्या ठिकाणी शाळेत महाविद्यालयात रुग्णालयात आढळल्यास त्याला कलंकित समजून भेदभाव करणार नाही. यासाठी माझ्या सहवासातील इतर व्यक्तींना एचआयव्ही संबंधित माहिती देण्यास मदत करेन. कोणतीही एचआयव्ही सह जगणारी व्यक्ती मानवाधिकारापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेईल. जागतिक एड्स दिन या एड्स दिनानिमित्त सोलापूर शहरामध्ये डॉक्टर वैशंपायन स्मृती शास्त्रीय वैद्यकीय महाविद्यालय, अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, देहांगदान संस्था आणि सर्व शहरातील महाविद्यालयांचे विद्यार्थी, बऱ्याच सामाजिक संस्था यांच्यामार्फत एड्स जनजागरण रॅली आणि मृत्यूदर कमी कर आणि हळूहळू भारतातील रुग्णसंख्या शून्यावरांना आणि मृत्यूदरही शून्यावरांना हा आहे आणि यासाठी महाराष्ट्र राज्य प्रयत्नशील आहे आणि त्याचाच भाग म्हणून या जनजागरण रॅलीचं आयोजन केलेलं आहे. या रॅलीबरोबरच या रॅलीमध्ये पथनाट्य होणार आहे, पोस्टर स्पर्धा या सप्ताहात घेतल्या जाणार आहेत, कारण आपण 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर हा एड सप्ताह पाळला जातो आणि वक्तृत्व स्पर्धा पण घेतल्या जातात, आकाशवाणीवर मुलाखती दिल्या जाणार आहेत. त्याचा मुख्य उद्देश हाच आहे की लोकांमध्ये एड्सबद्दलचे जनजागृती करणं आणि एड्स होण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी जी जीवनशैली असते त्याचा अंगीकार करण्यासाठी सर्वांना प्रबोधन करणं. सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयात गोवर रुबेला लसीकरण मोहीम संपन्न झाली. सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयात गोवर रुबेला लसीकरण काल गुरुवार दिनांक 29 रोजी मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झालं. या शिबिरामध्ये इयत्ता 1 ते 4 विद्यार्थ्यांना लस देण्यात आली. या लसीकरण विद्यालयात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी पूजा साळे यांनी गोवर रुबेला लसीकरण मोहिमेचे महत्व पटवून देताना सांगितलं की हा विषाणूजन्य आजार असून यापासून होणारी लक्षणे भयावह आहेत. या आजारात लहान मुलांना ताप येणे, अंगावर लालसर पुरळेने, डोळे लालसर होऊन पाणी येणे ही लक्षणे आढळतात. म्हणून योग्य वेळीच काळजी घेतली तर या आजारापासून आपली मुक्तता होऊ शकते. म्हणून पालकांनी 9 ते 15 वर्षापर्यंतच्या आपल्या पाल्यास या आजाराची लस द्यावी. ही लस पूर्णपणे शासनाने मोडगत देण्याची व्यवस्था केली आहे, तरी शाळा स्तरावरील शिक्षकांनी पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना ही प्रतिबंधक लस देऊन या मोहिमेत सहकार्य करण्याचं आवाहन केलं. तर डॉक्टर बसवेश्वर पाटील यांनी सुजाण पालकांनी आपल्या बालकास लसीकरण करून घेणं अनिवार्य आहे, तसेच इतर देखील या बाबतीत जागृत करावे आणि आपली पुढील पिढी सुरक्षित तर देश सुरक्षित हे लक्षात घेऊन या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक उदय बोत्रे, ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर निशिकांत पापरकर, कार्यालयीन सहाय्यक अधीक्षक गणपत नडमणी, समाधान शिवशरण, SD आलदर, RR वाघमारे, SD सरगर, दंडवते मॅडम, जयश्री जगदाळे, औषध निर्माण अधिकारी मुजावर, महेंद्र सोळंकी, सुधा गायकवाड, पुष्पा पाटोळे, नाझिया मुजावर, अश्विनी काशीत, SA काशीत, RM बनसोडे इत्यादी ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यास विद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. जगन्नाथ साठे, वृत्त दर्पण न्यूज, सांगोला. माचनूर येथे 20 वर्षांपूर्वीच्या शिक्षकांचा स्नेह मेळावा संपन्न झालाय.
शिक्षण हे व्यक्तिमत्व विकास साधण्याचे प्रमुख साधन मानले जाते. साहजिकच हे कार्य ज्यांच्या हाती असते अशा शिक्षकांचा स्नेह मेळावा माथनूर येथे संपन्न झाला. जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था सोलापूर येथील पहिल्या बॅचचे विद्यार्थी यांच्या तब्बल 20 वर्षानंतर गाठी भेटी झाल्या. माथनूर येथील भीमा नदीच्या काठी असलेल्या निसर्गरम्य मंदिरात याचं आयोजन झालं. प्रत्येक जण एका नव्या भूमिकेत असून प्रत्येकाच्या खांद्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत. सर्वजण त्यात गुंतलेले असताना रम्य ते बालपण किंवा विद्यार्थी जीवनाचा काळ आनंदाचा असे म्हणायची वेळ येते तेव्हा असे गेट टुगेदर होणे आवश्यक वाटते. असे कार्यक्रम मनुष्याच्या जीवनात चैतन्य भरून जगणं आनंदी करतात. याची प्रचिती प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून जाणवणाऱ्या आनंदातून अधिक स्पष्टपणे दिसून येते. यावेळी संत दामाजी साखर कारखान्यास ही सर्व मित्रांनी भेट दिली. कारखान्याच्या वतीनं चेअरमन समाधान अवताळे यांच्या वतीनं सर्वांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर माचणूर येथील नदीच्या काठी शिव मंदिरात आठवणीच्या विश्वात मैत्रीच्या जगात हा प्रत्येकाचे मन मोकळे करून आठवणींना उजाळा देणारा कार्यक्रम पार पडला. प्रास्ताविक विठ्ठल नरवडे यांनी केलं. यात कॉलेज जीवनातील प्रसंग, सुखद आठवणी तसेच दरम्यानच्या 20 वर्षात वैयक्तिक जीवनातील प्रवास, प्रगती आणि सध्याचे कौटुंबिक जीवन याची सर्वांना माहिती दिली. त्यामुळे प्रत्येकाचे वर्तमान जीवन कळून आले. प्रत्येकाच्या विचारात मैत्री ही आयुष्यातील संजीवनी आहे. त्यामुळे चांगले मित्र आणि दिलदार मित्र हे वरदान असून हा मैत्रीचा धागा प्रत्येक भेटीत अधिक मजबूत होईल असा विचार मांडला. शिवाय या मैत्र भेटीत व्यसनापासून दूर राहण्याचाही संकल्प केला गेला. भीमा नदीच्या पात्रात बोटिंगचाही आनंद घेतला. शिवाय तेथे झालेली गप्पांची मैफल, शेरेबाजी यातून प्रत्येक जण कॉलेज जीवनाचा जणू आनंद घेत होता. हे क्षण पैसा, प्रतिष्ठा, पद या कशानेही मिळणारे नसतात. आयुष्य जगत असताना संसार, घर, नोकरी असेच भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होते. या दररोजच्या जगण्यात हरवलेला आनंद आज मित्रांच्या भेटीने सापडला असेच भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होते. सर्व मित्रांची व्यवस्था आणि कार्यक्रमाचे नियोजन प्रमोद ममाने या मित्राने केली. सर्वांच्या वतीनं त्यांचा सत्कार करून पुढील आयुष्यास शुभेच्छाही दिल्या. आठवणी या मुंग्यांच्या वारळाप्रमाणे असतात. त्यात किती मुंग्या असतील याचा अंदाज घेता येत नाही. तशा या भेटीत प्रत्येकाने मित्रांच्या सहवासातील आठवणींचे विश्व खुले केले. सर्व वर्गमित्रांचा भरपेट उत्साह याने हे स्नेहमिलन सर्वांना सोनेरी क्षण देऊन गेले. नियड संपल्यानंतरचा कालावधी आजपर्यंत 18-19 वर्षाचा असेल. आपलं फॅमिली लाईफ असेल, नोकरी लाईफ असेल, आणि कसं आहे एक मोकळं व्हायला हवं. काही जणांनी चांगलं काम केलेलं असेल तेही आपल्या चांगल्या माणसाला कोणाला सांगितलं तरी आणखी पुढचं आयुष्याच्या उभारीसाठी हे मोकळेपणा खूप उपयोगी पडेल. शिवाय काही संकटी आपल्या फॅमिलीवर तुमच्यावर आलेली असतील आणि ते मोकळं झाल्यानंतर त्या दुःखाचा निवारा होऊन या मित्रांची साथ, मित्रांच्या प्रेमाची उभारी तुमच्या आयुष्यात येऊन पुढचं आयुष्यही चांगलं व्हावं आणि शेअरिंग व्हावं. शिवाय प्रत्येकाच्यातल्या काही चांगल्या गोष्टी त्याही घेता येतील. आपला मित्र परिवार कसा आहे याचीही एक चांगली आपल्याला ओळख होईल. यावेळी शिवाजी चव्हाण, प्रमोद ममाणे, विठ्ठल नरवडे, रवी चिंचनसुरे, ज्योतिबा जाधव, उमाकांत मुळे, अनिल वाघमारे, सिद्धेश्वर आगाशे, कृष्णा बेबळे, प्रदीप शिंदे, हेमंत काटकर, ज्ञानेश्वर मगर, प्रशांत गिड्डे, मानाजी गायकवाड, ज्ञानेश्वर शिंदे मुल्ला, ललनाथ चव्हाण, अनिल वनवटे, प्रशांत धायगुडे, बाळासाहेब मोरे इत्यादी मित्रपरिवार उपस्थित होता. बातमीपत्रात इथं घेऊयात छोटीशी विश्रांती. पाहत रहा वृत्तदर्पण. आता सोलापूरच्या वस्त्र वैभवात अजून एका नव्या वैभवशाली वस्त्र दालनाची भर पडली आहे. राजमुद्रा लाइफस्टाईल हँडचे स्वतंत्र रेडीमेड गार्मेंट्स ब्रँड्स बॅकबोन अश्वथ आणि राजमुद्रा लीनाईनने आता मेन्स वेअर, शर्ट, ट्राउझर, लेडीज वेअर, ड्रेस मटेरियल, कॅज्युअल्स, किड्स वेअर, रेडीमेडच्या नामांकित कंपन्यांचे नाविन्यपूर्ण डिझाईन्सच्या भव्य राजमुद्रा लाइफस्टाईल शोरूम मध्ये तुम्हाला मिळतील एलन सोली, लुईस फिलिप यांसारखे अनेक अफोर्डेबल ब्रँड. प्युअर सिल्कच्या साड्यांमध्ये तुम्हाला मिळतील कांजीवरम, धर्मावरम, रेशमी इरकल, पैठणी, राजमुद्रा सिल्क आणि इतर फॅन्सी डिझायनर साड्या, घागरा आणि लाछा सुद्धा. राजमुद्रा लाइफस्टाईल शॉपिंग सोबत आता सोलापुरात पहिल्यांदाच ओपन टेरेस मध्ये सुरू झालेल्या कॅफे चोकोलिशेस मध्ये वेगवेगळ्या डिशेसचा आस्वाद घ्या. राजमुद्रा लाइफस्टाईल, VIP रोड सोलापूर. सांगोला शहरातील प्रसिद्ध डॉक्टर परेश खंडागळे व डॉक्टर स्वाती खंडागळे यांचे सुश्रुत हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सोयी सुविधायुक्त असणारे हॉस्पिटल. मुलगी झाल्यास मोफत प्रसूतीची सवलत देणारे हॉस्पिटल म्हणजेच सुश्रुत हॉस्पिटल. पत्ता कडलास रोड, सांगोला. संपर्क
75 88 50 61 97 गरजूंनी अवश्य लाभ घ्यावा. 125 वर्षांची परंपरा असलेली सुवर्ण पेढी मेसर्स गणेश रामचंद्र आपटे एक विश्वासाचे नाते. सोने व्हरायटीज 22 कॅरेट KDM मध्ये हॉलमार्क सह सोन्याची लेडीज अँड जेंट्स अंगठी लॉकेट व चेन्स गंठन बांगड्या ब्रेसलेट बाली हार अँटिक ज्वेलरी तसेच 24 कॅरेट मध्ये पाटल्या बिलवर पोहेहार लॉकेट कडे उपलब्ध. वरील सर्व प्रकारच्या असंख्य व्हरायटीज कमी वजनात उपलब्ध. तसेच चांदीचे वस्तू ताट वाटी चमचा पूजेचे साहित्य तामन कलशपळी पंचपात्र निरांजन समयी असे अनेक वस्तू व प्रकार विक्रीस उपलब्ध. पत्ता शाखा नंबर 1 873 पश्चिम मंगळवार पेठ सोलापूर. शाखा नंबर 2 157 नंदिनी कॉम्प्लेक्स मुरारजी पेठ लकी चौक सोलापूर. एक वेळ अवश्य भेट द्या. काँग्रेसच्या राष्ट्रीय ज्येष्ठ नेत्या माननीय सोनियाजी गांधी व लोकप्रिय आमदार माननीय प्रणितीताई शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी कामगार सेल अध्यक्ष सायमन गट्टू कोंडया यनमूल विजय गट्टू नरसिंह चिनकारम नागेश रामगल लक्ष्मी गुडशेलू. फुलचिंचोलीत श्री भैरवनाथ जन्माष्टमी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झालाय. पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली येथे श्री भैरवनाथ जन्माष्टमी उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रात्री 12 वाजता हभप शशिकांत काळे महाराज यांचे काल्याचे कीर्तन संपन्न होऊन फुले टाकण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी फुलचिंचोली मधील ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी गावातील महिलांनी श्री भैरवनाथाचा पाळणा म्हणून यावेळी मुख्य पुजारी चंद्रशेखर जाधव संग्राम जाधव पांडुरंग प्रक्षाळे रामराया जाधव तात्या गायकवाड बाळासाहेब काळे महादेव वाघ सुरेश मोरे दिलीप मोरे लक्ष्मण माळी बाळू पुजारी समाधान गायकवाड कुबेर बनसोडे दत्ता किलमिसे विठ्ठल गायकवाड अनिल शिंदे पप्पू कुंभार भालचंद्र कुलकर्णी गणेश कांबळे यश जाधव आदींसह ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सिद्धनाथ विद्यालयाने बाजार डे साजरा केलाय. श्री सिद्धनाथ विद्यालय 7वा मैल कासेगाव या प्रशालेच्या वतीनं बाजार डेचं आयोजन केलं होतं. या उपक्रमाचे मूळ उद्दिष्ट मुलांना सामाजिक अनुभव यावेत आणि व्यवहारिक ज्ञान यावेत चलन लक्षात यावे तसेच नफा तोटा खरेदी विक्री कळावी यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक जयंत अयाचित आणि त्यांच्या सर्व स्टाफने या उपक्रमाचं आयोजन केलं होतं. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या शेतात पिकलेला शेतमाल आणि वेगवेगळ्या वस्तू या बाजार डे मध्ये विक्रीसाठी आणल्या होत्या. त्यास आसपासच्या ग्रामस्थांनी आणि पालकांनी या अनोख्या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. सिद्धनाथ विद्यालय 7वा मैल कासेगाव या प्रशालेमध्ये बाजार डेचा उपक्रम आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आणि शालेय परिसरातील नागरिक यांनी साजरा केला. आजच्या या उपक्रमाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या विविध गुणांना वाव मिळावा खरेदी विक्री समजावी देवाणघेवाण व्यवहार त्यात नफा तोटा या सगळ्या बाबतीत त्यांना या संकल्पना स्पष्ट व्हाव्यात त्यांना ह्या व्यवहारातून अनुभूती मिळावी आणि त्याचा आनंदही त्यांनी विद्यार्थ्यांनी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं लुटला. त्याचबरोबर परिसरातील नागरिकांनाही विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव देण्यासाठी प्रोत्साहनपर खरेदी विक्री नागरिकांनी केली त्यातूनही उलाढाल झाली विद्यार्थ्यांना चलन लक्षात आलं आणि त्यांना त्याचा आनंद मिळाला आणि ही आनंददायी शिक्षण पद्धतीमधलं हा एक छान उपक्रम आमच्या प्रशालेनं आज या ठिकाणी सादर केला आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य त्यांचं समाधान हेही आम्हाला शिक्षकांना त्यातून प्रोत्साहन मिळालं आणि अशा प्रकारचे उपक्रम
सादर करण्यामधली मजा ह्या सर्व विद्यार्थ्यांनी आजच्या या उपक्रमाच्या निमित्तानं अनुभूतली आणि त्याचबरोबर सर्वांनी त्याचा आनंद लुटला आणि मोठ्या प्रमाणावर उलाढाल झाली. अशा प्रकारचे उपक्रम हे निश्चित प्रशालेसाठी प्रेरणादायी, प्रोत्साहनपर आणि आनंददायी असतात. यावेळी प्रशालेचे सहशिक्षक शिवाजी शिंदे, सिकंदर पटेल, सदाशिव मोठे, परमेश्वर झांबरे, अजय पवार, स्वप्नाली जगताप, भारत मासाळ, मीनानाथ खताळ आदी शिक्षकांनी मार्गदर्शन केलं. संतोष कांबळे, वृत्त दर्पण न्यूज, पंढरपूर. पानसरे हत्या प्रकरणात शिवप्रतिष्ठानचा भरत कुरणे एसआयटीच्या जाळ्यात आलाय. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाला आता एक नवी माहिती हाती लागली आहे. ती म्हणजे गौरी लंकेश यांच्या हत्येत आरोपी असलेला भरत कुरणे हा आता महाराष्ट्र एसआयटीच्या ताब्यात आहे. काल रात्री बंगळुरू मधून त्याला ताब्यात घेण्यात आला आहे. शनिवारी 12 वाजता कोल्हापूर न्यायालयासमोर भरत कुरणे यांना हजर करणार आहेत. कुरणे हा गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी आहे. कर्नाटक सीआयडी कडून एसआयटीने कुरणे याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी कर्नाटक एसआयटी कडून अटक केलेला सागर लाखे हा शिवप्रतिष्ठानचा कट्टर कार्यकर्ता असल्याचं सांगण्यात आलं होतं. गौरी लंकेश हत्या प्रकरणात त्याची व्हॅन वापरात आल्याचा कर्नाटक एसआयटीला संशय आहे. शिवाय लंकेश हत्येनंतर भरत कुरणेच्या फार्म हाऊसवर जी पार्टी झाली त्या पार्टीत याचा सहभाग होता अशी माहिती कर्नाटक एसआयटीला मिळाली असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. आतापर्यंत पकडलेल्या सगळ्या संशयितांनी चिखलेगावामध्ये हजेरी लावली होती. निर्मनुष्य असलेल्या या परिसरामध्ये घनदाट जंगलात बंदुका चालविण्याचं प्रशिक्षण सगळ्यांनी घेतल्याची माहिती एसआयटीच्या सूत्रांनी दिली होती. बातमीपत्रात इथं घेऊयात छोटीशी विश्रांती. पाहत रहा वृत्त दर्पण. स्वरांजली ओव्हरसीज नव्याने घेऊन येत आहे जर्मन भाषेचे क्लासेस पहिल्यांदाच आपल्या सोलापूर मध्ये. इयत्ता 1 ते 6 विद्यार्थ्यांसाठी क्लासेसची वेळ दर रविवारी 9 ते 10 7 ते 12 विद्यार्थ्यांसाठी रविवारी 10 ते 11 पर्यंत. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल बॅच 25 डिसेंबर पासून सुरू. इंग्लिश स्पोकन क्लब मर्यादित प्रवेश. पत्ता प्लॉट नंबर 214 पतंजली मेगा स्टोअरच्या मागे भारती विद्यापीठ रोड जुळे सोलापूर. अधिक माहितीसाठी संपर्क 83 29 18 51 57 8329185157. स्मार्ट सिटीतलं स्मार्ट घर तेही बजेट मध्ये बसणार. इंद्रप्रस्थ रेडी पोझिशन मोजकेच फ्लॅट शिल्लक त्वरा करा. उत्कृष्ट प्लॅनिंग वित्त पुरवठ्याची सोय विविध वित्त संस्थांकडून मान्यता प्राप्त सर्व कायदेशीर परवान्यांसह तज्ञांनी उभारलेला प्रकल्प. दर्जेदार बांधकाम सोलापूरच्या मध्यवर्ती भागातील इंद्रप्रस्थ सर्व सोयी सुविधांनी युक्त. तेव्हा इंद्रप्रस्थासाठी आता त्वरित संपर्क साधा. बुकिंग साठी संपर्क 84 11 966 700 73 5025 47 84 11 966 701 आणि 84 11 966 715. न्यू भारत फॅशन शूटिंग शर्टिंग लेडीज टॉप ड्रेस मटेरियल कुर्तीज लेगिन्स सर्व काही एकाच छताखाली. दिवाळी व दसऱ्यासाठी आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तयार. न्यू भारत फॅशन पत्ता 13 आनंदनगर इंदिरानगर रोड विजापूर रोड सोलापूर. मोबाईल 99 75 77 74 21. वटकर बंधू यांचे बालाजी आटा चक्की 1 HP 2 HP 3 HP 2-in-1 व हॉटेलसाठी ग्रेव्ही मशीन सर्व मॉडेल्स उपलब्ध. 15 मिनिटात 5 किलो दळणारी एकमेव बालाजी आटा चक्की. आटा चक्की मधील विविध व्हरायटीज एकाच छताखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण वटकर बंधू यांचे बालाजी आटा चक्की. दसरा दिवाळी निमित्त प्रत्येक आटा चक्कीवर विशेष डिस्काउंट. मोटारची वॉरंटी ऐवजी गॅरंटी देण्यात येईल. पत्ता शॉप नंबर 1 व 2 बॉम्बे पार्क कमानी लगत जुळे सोलापूर डीमार्ट जवळ जुळे सोलापूर. मोबाईल 98 22 25 18 76. काँग्रेसच्या राष्ट्रीय ज्येष्ठ नेत्या माननीय सोनियाजी गांधी व लोकप्रिय आमदार
माननीय प्रणितीताई शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय शिल्पा चांदणे, सरचिटणीस, सोलापूर शहर महिला काँग्रेस. श्री सिद्धेश्वर यात्रेतील नंदीध्वजांची पूजा लवकर करण्याचा विचार मानकरी करत आहेत. ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील नंदीध्वजाच्या पूजनाला शुक्रवारपासून घरोघरी सुरुवात झाली आहे. यंदा 8-10 दिवस अगोदरच या पूजनेला सुरुवात झाली असून एकाच कुटुंबातील सदस्य संख्या वाढणार असल्याचे विभाजन झाले आहे. यामुळे प्रत्येक भक्ताला आपल्या घरी नंदीध्वज पूजन करण्याची ओढ असते. प्रत्येक सराव करण्यासाठीच्या नंदीध्वजाचे जवळपास 150 ठिकाणी पूजन होते. शहरात सरावाचे 18 नंदीध्वज असून 3000 ठिकाणी अशा पद्धतीने पूजन होते. कुंभारी रस्त्यावर माईनगर येथे नागनाथ मेत्रे कुटुंबियांकडून यंदाचे पहिले नंदीध्वज पूजन करण्यात आले आहे. सिद्धरामेश्वरांची भक्तिगीते वाजवण्यासोबतच आरतीही करण्यात आली आहे. यात्रेतील तिसऱ्या मानाच्या सराव नंदीध्वजाचे यावेळी पूजन करण्यात आले आहे. यावेळी संजीव म्हेत्रे, मल्लीनाथ म्हेत्रे, वसंत म्हेत्रे यांच्यासह चंद्रशेखर म्हेत्रे, नागनाथ हक्के आदी उपस्थित होते. राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी सानिया शेख यांची निवड झाली आहे. वालचंद नगर भारत चिल्ड्रन्स अकॅडमी शाळेतील सानिया नजीर शेख हिची 17 वर्षाखालील मुलींच्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये निवड झाली. चंद्रपूर येथे नुकतीच राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये निवड चाचणी पार पडली. या निवड चाचणीसाठी राज्यातून सुमारे 350 विद्यार्थी सहभागी झाले होते. यात 17 वर्षाखालील मुलींच्या 54-57 किलो वजनी गटात राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी सानिया हिची निवड झाली. राज्यातून 13 मुले व 13 मुलींची निवड झाली. सानिया शेख मुंबईत झालेल्या 8 राज्यांच्या बॉक्सिंग स्पर्धेत तसेच राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले होते. मला मेस कप बॉक्सिंग स्पर्धेमध्ये मला कांस्य पदक पटकावले. कोल्हापूर येथे झालेल्या राज्य स्पर्धेमध्ये मी सुवर्ण पदक पटकावले. नागपूर येथे झालेल्या राज्य स्पर्धेमध्ये मी कांस्य पदक पटकावले असून 2018 झालेल्या ठाण्यामध्ये राज्य स्पर्धे बॉक्सिंग मध्ये मला सुवर्ण पदक मिळाले. आता नॅशनल चॅम्पियनशिप साठी तिची निवड झाली आहे. बॉक्सिंग स्पर्धेसाठी तिने 2016 पासून प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर भारत चिल्ड्रन्स अकॅडमी वालचंद नगर या शाळेचे प्राचार्य श्री कृष्णदेव क्षीरसागर सर तेच तिला कोचिंग पण करत होते. तेच तिचे कोच आहेत. त्याच्यानंतर श्री गोरसे सर, श्री जगताप सर, सौ रनोरे मॅडम, सौ माशेकर मॅडम यांचंही तिला सहकार्य लाभलं. याच्या आत्ताच्या तिच्या सक्सेसमध्ये या सगळ्यांचा त्याचा मोलाचा हातभार आहे. त्याच्यानंतर त्याच्या पाठीमागं तिची स्वतःची मेहनत, तिचे काही सहकारी मित्र, तसेच आपले वालचंद नगर इंडस्ट्रीजचे पदाधिकारी सीईओ चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन, परत मनुष्यबळाचे अधिकारी, या सर्वांचे तिला वेळोवेळी प्रोत्साहन राहिले. तसेच बॉक्सिंग महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे कोचेस तसेच क्रीडा शिक्षक त्यांचेही तिला मार्गदर्शन लाभले. आणि तिच्या ह्या यशामध्ये या सगळ्यांचा सहभाग आहे. आणि तिच्या पुढच्या स्पर्धेसाठी आणि वाटचालीसाठी तिला शुभेच्छा आमच्या सर्वांतर्फे. 2016-17 पासून आम्ही ठरवले की क्रीडा क्षेत्रातही आपल्या शाळेचं नाव झालं पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून आपण विविध उपक्रमांना सुरुवात केली. त्यामध्ये विविध खेळ जसे बॉक्सिंग, बॅडमिंटन, बास्केटबॉल, फुटबॉल या खेळांच्यावर जास्त लक्ष देण्यात आले. आणि याचबरोबर तायकांडो, फेन्सिंग, मलखांब या खेळांची जोड देण्यात आली. या सर्व खेळ प्रकारामध्ये बॉक्सिंग या खेळ प्रकारामध्ये शाळेला जास्त यश संपादन झाले. आणि गेल्या 3 शाळेने बॉक्सिंग या खेळ प्रकारामध्ये जिल्हा, विभागीय, राज्य, आंतरराज्य स्पर्धांच्यामध्ये एकूण 80 अधिक पदांची कमाई केलेली आहे. आणि यात सर्वात चांगली बातमी म्हणजे की आमच्या शाळेची विद्यार्थिनी सादिया नजीर शेख हिने आत्ताच झालेल्या राज्य चाचणी स्पर्धेमध्ये अव्वल स्थान पटकावत स्वतःची निवड राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये करून घेतली. आणि याच्या मागचे कारण म्हणजे ह्या मुलीने आत्तापर्यंत केलेली उच्च अशी कामगिरी आहे. 2016 सरावाला सुरुवात केल्यापासून महापौर चषक, त्यानंतर कोल्हापूर येथे झालेली राज्यस्पर्धा, त्यानंतर मुंबई येथे झालेली आंतरराज्य स्पर्धा, नागपूर येथे झालेली परत राज्यस्पर्धा, या सर्व स्पर्धांच्यामध्ये सुवर्णपदकांची कामगिरी करत
जून 2018 मुंबई येथे झालेल्या राज्य स्पर्धेमध्ये तिने सुवर्ण पदकाची कामगिरी केली व आपलं नाव राष्ट्रीय स्पर्धेच्या साठी नोंदवले. भारत चिल्ड्रन्स अकॅडमी शाळेचे प्राचार्य व बॉक्सिंग प्रशिक्षक कृष्णदेव क्षीरसागर, अमोल गोडसे, ज्ञानेश्वर जगताप, आशा रणवरे, प्रचना माळशिकारे मार्गदर्शन करीत आहेत. या निवडीबद्दल वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जी के पिल्लई, मनुष्यबळ विभागाचे वरिष्ठ अधिकारी आनंद नगरकर, शाळा समितीचे अध्यक्ष धीरज केसकर, वालचंदनगर कंपनी सर्व कामगार यांनी तिचे अभिनंदन केले. अमोल राजपूत, वृत्तदर्पण न्यूज, वालचंदनगर. महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकाच्या मोबाईल मध्ये GPS यंत्रणा बसवण्यात आली आहे. महापालिकेकडून घनकचरा व्यवस्थापनांतर्गत यंत्रणा चोख करण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर चालू आहे. कामात सुसूत्रता यावी म्हणून या यंत्रणेअंतर्गत काम करणाऱ्या मुख्य आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य निरीक्षकांना ड्रेस कोड लागू केल्यानंतर आता त्यांच्या मोबाईलमध्ये GPS यंत्रणा बसवून त्यांच्यावर नियंत्रणासाठी खास यंत्रणा उभी करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी शुक्रवारपासून करण्यात आली आहे. त्यांच्यावर महापालिकेतील नियंत्रण कक्षातून नजर ठेवली जाणार आहे. महापालिका प्रशासनाने आरोग्य विभागामध्ये कार्यरत असलेल्या 8 मुख्य निरीक्षक आणि 45 आरोग्य निरीक्षकांना ड्रेस कोड लागू केला आहे. ड्रेस कोड तयार करण्याचे काम सध्या चालू आहे. याचबरोबर आता आरोग्य निरीक्षक सकाळी दिलेल्या कामाच्या ठिकाणी जातात का, कोण कोणत्या प्रभागात किती ठिकाणी फिरले यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांच्या मोबाईलमध्ये GPS यंत्रणा बसवण्यात आली आहे. हे सर्व आरोग्य निरीक्षक आणि मुख्य आरोग्य निरीक्षक आता हायटेक झाले असून त्यांच्यावर उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे पाटील मुख्यालयात बसूनच तिसरा डोळा म्हणून नियंत्रण ठेवणार आहेत. सकाळी 6 ते 2:00 हे यंत्रणा चालू राहणार आहे. या कालावधीत प्रभागांमध्ये किती ठिकाणी गेले याचे दर 30 मिनिटांनी फोटोग्राफ काढून स्वतःच्या छबीसह या यंत्रणेमध्ये ऑनलाईन टाकण्याचे त्यांना बंधनकारक ठेवण्यात आले आहे. अशोक चौक येथील चिप्पा मार्केटमध्ये भाजी विक्रेत्यांनी भाजी विक्री सुरू केल्याने 70 फूट रस्ता मोकळा झालाय. गेल्या अनेक वर्षापासून 70 फूट रस्त्यावर भाजी विक्रेत्यांनी चांगलाच बस्तान बसवले होते, परंतु या रस्त्यावर मंडई झाल्याने यांचा त्रास वाहन चालक आणि पादचाऱ्यांना होत होता. लाखो रुपये खर्च करून पालिकेने चिप्पा मार्केट उभा केले होते, परंतु या मार्केटमध्ये ग्राहक येत नाहीत. या कारणावरून भाजी विक्रेत्यांनी आपल्या मालकीचाच रस्ता आहे असे समजून रस्त्याच्या दोन्ही बाजूस ठिय्या मांडला होता. या रस्त्यावर अनेक वेळा लहान मोठे अपघात झाले आहेत. सकाळी व सायंकाळी भाजी विक्रेत्यांमुळे वाहतुकीची कोंडी होत होती. पालिका प्रशासनाने 2 दिवसापूर्वी चिप्पा मार्केटमधील ओठे भाजी विक्रेत्यांना अधिकृतपणे वाटप केले, परंतु किरकोळ कारण पुढे करून पुन्हा 70 फूट रस्त्यावर भाजी विक्री सुरू केली होती. असाच प्रकार वाड्या रुग्णालय समोरील रस्त्यावर सुरू झाला होता, परंतु पालिकेच्या प्रशासनाने राजकीय दबावाला बळी न पडता दोन्ही रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांना अधिकृत भाजी मंडईमध्ये हाकलून दिले. यामुळे दोन्ही भागातील रस्ते वाहनधारकांसाठी व पादचाऱ्यांसाठी खुले झालेले दिसून आले. पालिकेने घेतलेल्या या निर्णयाचे शहरवासियांनी स्वागत केले आहे. सांगोला तालुक्यातील माळवडी येथील जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी आठवडा बाजार भरवलाय. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळवडी सांगोलाच्या बालचमूने आपल्या शाळेच्या प्रांगणात आठवडा बाजार भरवून आम्हीही दैनंदिन जीवनातील व्यवहारात कमी नाही हे दाखवून श्रमप्रतिष्ठा मूल्यांची जोपासना करत असल्याचे प्रत्यक्ष दाखवून दिले. तत्पूर्वी या आठवडा बाजाराचे उद्घाटन नगरसेवक सुरेश माळी, नगरसेवक सतीश सावंत, मुख्याध्यापिका विद्यादेवी सावंत, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष शांताराम फुले, उपाध्यक्षा विद्या नवले, सहशिक्षिका मीनाक्षी बाबर, अनिता येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी इयत्ता 1 ते 4 विद्यार्थ्यांनी आठवडा बाजारात भाजीपाला, फळे, किरकोळ वस्तू, शालेय वस्तू विकण्यास आणले होते. काही विद्यार्थ्यांनी खाऊचे स्टॉल मांडले होते. माळवडीतील पालकांनीही बालचमूनी भरवलेल्या बाजारातून भाजीपाला, फळे विकत घेऊन त्यांच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे नगरसेवक सुरेश माळी, नगरसेवक सतीश सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अशा उपक्रमांची प्रत्येक शाळेत गरज असल्याचे स्पष्ट करून मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून असेच उपक्रम पुढील काळातही राबवण्याचे आवाहन केले व या उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषद शाळा माळवाडी यांनी हा चिमुकल्याचा बाजार भरवलेला आहे. यातून एकच साध्य होत आहे की जो व्यापार करणार आहे, आता सध्याची परिस्थिती नोकरी मिळणार नाही, तरी ह्या मुलांना जे शिक्षकाचे इथं जे योग्य प्रकारे जे ज्ञान देण्यात येत आहे आणि त्यातूनच कुठलाही हलका समजू नये. आज आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी चहा विकून ते पंतप्रधान झालेत, तरी हे चिमुकले उद्या काय होतील, देशाचे पंतप्रधान होतील, कोणी सैनिकमध्ये भरती होतील, कुठे देशाच्या सीमेवर जातील,
तरी ह्यातून त्यांना ज्ञान येणार आहे आणि ह्या ज्ञानाचा फायदा ह्या चिमुकल्यांना पुढच्या पिढीला त्यांना त्यांचं भविष्य बदलण्यासाठी ही लाभाचं ठरणार आहे। तरी हा बाजार दरवर्षी घेतेत असंच त्यांना आमची शुभेच्छा आहे। दरवर्षी त्यांनी असंच ही जे केलेलं आहे ते पुढे असंच चालू राहावं एवढीच आम्हाला त्यांना नम्र विनंती आहे। आणि माझी विनंती शाळेच्या मुख्याध्यापिका विद्यादेवी सावंत व सहशिक्षिका मीनाक्षी बाबर अनिता येडगे यांनीही खाऊचे स्टॉल उभे करून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली। गेल्या वर्षी पण हा बाजार पहिल्या शिक्षकांनी भरवलेला होता। दरवर्षीची प्रथा आहे ही, आम्ही पण ती पुढे चालवत आहोत। आणि बाजार मधून मुलांना व्यवहार ज्ञान व्हावं, हिशोब करता यावेत आणि श्रम प्रतिष्ठा हे मूल्य जोपासलं जावं यासाठी मी सुद्धा स्टॉल आणलेला आहे, पापड विकायला आणलेले आहे। कारण मी सुद्धा तिथं बसून मुलांच्या बरोबर विकणार आहे, त्यामुळे कोणतंही काम हलकं नाही, कमी दर्जाचं नाही, हे मला माझ्या विद्यार्थ्यांना यातून दाखवून द्यायचं आहे। विद्यार्थ्यांनी या विक्रीच्या पैशांची बचत करून शाळेसाठी उपयोगी भेटवस्तू देण्याचे ठरवले आहे। या उपक्रमाला गट शिक्षणाधिकारी संजय जावीर, विस्ताराधिकारी प्रकाश यादव, केंद्र प्रमुख विष्णू चव्हाण यांची प्रेरणा मिळाली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनाक्षी बाबर यांनी केले तर आभार विद्यादेवी सावंत यांनी मानले। हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अंगणवाडी मदतनीस सारिका पिसे, कविता फुले व पालकांनी मोलाचे सहकार्य केले। जगन्नाथ साठे, वृत्तदर्पण न्यूज, सांगोला। खून केल्याप्रकरणी माळशिरस मधील 9 जणांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे। सोलापुरातील अतिजिल्हा व सत्र न्यायाधीश यू बी हेजीब यांनी आरोपी संजय दामोदर रुपनवर, सचिन तात्याबा रुपनवर, दादा आप्पा रुपनवर, राजेंद्र दामोदर रुपनवर, आप्पा दामोदर रुपनवर, फुलाबाई तात्याबा रुपनवर, लताबाई राजेंद्र रुपनवर, आशाबाई आप्पा रुपनवर, वंदनाबाई संजय रुपनवर या सर्व 9 आरोपींना मयत अशोक निवृत्ती रुपनवर याचा खून केल्याप्रकरणी दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा व रुपये 500 दंड व दंड न भरल्यास 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे। दिनांक 4 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास मयत अशोक रुपनवर हा जनावरांच्या धारा काढण्यासाठी घराबाहेर निघून जनावरांच्या गोट्याकडे जाण्यास निघाला असता यातील सर्व आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून त्यांच्या हातातील तलवार, ऊसतोडीचे कोयते, लाकडी दांडके, दगड, विटा अशा हत्यारांनी मयत अशोक रुपनवर याच्या डोक्यात, तोंडावर, छातीस, दोन्ही हाताच्या दंडावर गंभीर वार करून जखमी केले। त्याचवेळी यातील फिर्यादी भांडण सोडविण्यास आले असता यातील आरोपी फुलाबाई रुपनवर, लताबाई रुपनवर, आशाबाई रुपनवर, वंदना रुपनवर यांनी फिर्यादीस लाथाबुक्यांनी मारहाण करून उचलून बाजूला टाकले व इतर आरोपींनी पुन्हा मयत अशोक रुपनवर यास आणखी मारा असे म्हणून त्यास आणखी मारहाण केली। यानंतर जखमी अशोक्यास डॉक्टर इनामदार यांच्या हॉस्पिटल अकलूज येथे औषधोपचाराकरिता दाखल केले असता औषधोपचार चालू असताना दिनांक 4 नोव्हेंबर 2016 रोजी मयत झाला होता। अशा आशयाची फिर्याद मयताची पत्नी सुवर्णा अशोक रुपनवर यांनी 4 नोव्हेंबर 2016 रोजी अकलूज पोलीस ठाणे येथे दिली। त्यावरून सदर पोलीस ठाणे पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध 302, 143, 144, 147, 148, 149, 323, 504, 506 व आर्म ऍक्ट कलम 425 प्रमाणे गुन्हा नोंद केलेला होता। सदर प्रकरणी सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांचा युक्तिवाद व सादर केलेला पुरावा तसेच उच्च न्यायालयाचे निवाडे या गोष्टी न्यायालयाने ग्राह्य धरून सदर सर्व आरोपींना दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा व रुपये 500 दंड न भरल्यास 3 महिना कारावासाची शिक्षा सुनावली। सदर खटल्यास सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंह राजपूत यांनी काम पाहिले तर मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट महेश देवकते बारामती तर आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट हर्षद निंबाळकर पुणे यांनी काम पाहिले। शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या। या ठळक बातम्यांचे प्रायोजक आहेत साई सुपरमार्केट। सर्व निवडक किराणा व गृहोपयोगी वस्तू अत्यंत वाजवी दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे आपले साई सुपरमार्केट। सोलापूर शहर जिल्ह्यासाठी बजाज टू व्हीलरचे अधिकृत डीलर आहेरकर ऑटोमोबाईल्स मुरारजी पेठ सोलापूर। मिळवा 5 फ्री सर्व्हिसेस, 5 वर्षांचा फ्री ओन डॅमेज इन्शुरन्स, 5 वर्षांची फ्री वॉरंटी म्हणजेच रुपये 9,800 पर्यंतची बचत। जागतिक एड्स दिनानिमित्त शहरातील विविध संस्थेच्या वतीने काढण्यात आली जनजागृती रॅली।
युवक युवतीने सतर्क राहण्याचा तज्ज्ञांनी दिला सल्ला. सांगोला तालुक्यातील माळवडी येथील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी भरवला आठवडा बाजार. बालचुमुनी भरवलेल्या या बाजाराची झाली बाजारपेठेत कौतुकास्पद चर्चा. सत्तर फूट आणि रेल्वे लाईन रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांना पालिकेच्या अतिक्रमण आणि मंडई विभागातील पथकाने दिलं चिप्पा भाजी मंडई मध्ये हकलून. सत्तर फूट रस्ता आणि रेल्वे लाईनचा रस्ता वाहनधारक आणि पादचाऱ्यांसाठी अखेर झाला मोकळा. आणि ऐतिहासिक निकाल. माळशिरस येथील खून खटल्या प्रकरणी 9 आरोपींना सत्र न्यायाधीश यूपी हेजीब यांनी सुनावली जन्मठेपेची शिक्षा आणि 500 रुपये दंड. घर जागेच्या कारणावरून आरोपी संजय रुपनवर आणि मयत अशोक रुपनवर यांच्यात झाला होता वाद. या ठळक बातम्यांचे प्रायोजक होते साई सुपरमार्केट. सर्व निवडक किराणा व गृहोपयोगी वस्तू अत्यंत वाजवी दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे आपले साई सुपरमार्केट. सोलापूर शहर जिल्ह्यासाठी बजाज टू व्हीलरचे अधिकृत डीलर आहेरकर ऑटोमोबाईल्स मुरारजीपेठ सोलापूर. मिळवा 5 फ्री सर्व्हिसेस, 5 वर्षांचा फ्री ओन डॅमेज इन्शुरन्स, 5 वर्षांची फ्री वॉरंटी, म्हणजेच ₹9,800 पर्यंतची बचत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.